नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बघत आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. आषाढी एकादशी निमित्त मालेगाव रोडवरील मंदिरात लाखो भाविकांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन. मराठा क्रांती मोर्चाने उभारलेला आंदोलन, हिंसा आक्रोश मोर्चा संयोजन समितीला पाठिंबा, आमदार DSR निदर्शनाला पाठिंबा. शिवसेना उत्तर पदाधिकाऱ्यांचा जिल्हा कार्यालयात करण्यात आला सत्कार. देशभरात घडणाऱ्या हिंसेच्या घटना निषेधात समाजवादी पार्टीतर्फे काढण्यात आली सायकल रॅली. धुळे महापालिकेची निवडणूक लक्षात घेता MIM पक्षाची शहर समिती गठीत करण्यात आली. आमदार सय्यद इम्तियाज जलील यांनी दिली माहिती. आणि आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरमध्ये रंगला पालखी सोहळा, लाखो भाविकांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन. आता बातम्या विस्ताराने. आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री विठ्ठल मंदिर परिसरात यात्रोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य भाविकांनी पांडुराची भक्तिभावाने दर्शन घेतले. त्याचप्रमाणे वलवड येथील विठ्ठल मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आषाढी एकादशी निमित्त सोमवारी शहर आणि परिसरातील विठ्ठल मंदिर सजवण्यात आले होते. मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिर परिसरात यंदाही यात्रोत्सव भरवण्यात आला होता. या यात्रेत खेळणी, संसर्गीय वस्तू, लहान मुलांसाठी पाने उपलब्ध होती. यावेळी लाखो भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे वळवळ येथील श्री विठ्ठल मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे मंदिराच्या ट्रस्टींनी सांगितले. महाना
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणी इतर मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाला धुळ्यातून इन्साफ आंसू मोर्चा संयोजन समितीने पाठिंबा दिला आहे. तसेच साखरेचे आमदार DSRA यांनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्यात आलं आहे. धुळ्यातील जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 24 तास चालणाऱ्या या आंदोलनास इन्साफ आक्रोश मोर्चा संयोजन समितीने आपला पाठिंबा असल्याचे पत्र मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी सुपूर्द केला. यावेळी समितीचे जुबर शेख, अशरफ वनसुरी, अन्सारी वसीम, अक्रम, शेख मुख्तार जब्बार, अमजद खान पठाण, आसिफ शाह, मोहम्मद हनीफ, शफी शाह, तोसिफ खान, इस्माईल खान आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे साखरेचे आमदार DSRA यांनी देखील या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही सर्व इन्साफ आक्रोश मोर्चाचे संयोजन समितीचे सदस्य आज मराठा क्रांती मोर्चाकडून जो ठिय्या आंदोलन इथे आयोजित केलं आहे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर, तर तिथे आम्ही पाठिंबा जाहीर करण्यासाठी आलो होतो. आज ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठा समाजकडून जो मूकमोर्चा आयोजित केला होता त्याची दखल जी आहे ती पूर्ण जगभरातून घेण्यात आली, परंतु महाराष्ट्र शासनाकडून इतक्या भव्य आंदोलनाची जन आंदोलनाची दखल न घेणे हा लोकशाहीचा अपमान आहे असं आम्हाला वाटतं. आणि यामुळेच मराठा बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत, रास्त मागण्या आहेत, त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा दर्शवतो. यासाठी आम्ही तयार होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु CM हे काहीतरी तातून मातून उत्तर देतात आणि आता हे मॅटर कोर्टात चालू आहे. कोर्टात जो काही खुलासा द्यायचा होता, जे काही ॲफिडेविट द्यायचं होतं ते दिलं आहे आणि कोर्टाचा निर्णय होईल तेव्हाच निर्णय घेऊ असं. परंतु इव्हन मुस्लिम आमदारांचा सुद्धा पाठिंबा होता. मुस्लिमांची थोडीफार किरकोळ मागणी होती ती सोडून मराठा आरक्षण 16% झालंच पाहिजे अशी सगळ्यांची मागणी या अधिवेशनात लावून टाकली. CM ने खास करून तेवढं लक्ष दिलेलं नाही, कारण मराठा आरक्षणामुळे इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का लागत नाही. कुठल्याही जे SC ST चं आरक्षण आहे त्याला धक्का न लावता केंद्रात जे राज्याने द्यायचा आधी केंद्रात शिफारस करायची 16% मराठा आरक्षण द्यायलाच पाहिजे आणि मागणी एकदम रास्त आहे. आणि विशेषतः ह्या ज्या जागा भरल्या जाणार आहेत, रिक्त जागा केंद्राच्या असतील, सेंट्रलच्या केंद्राच्या असतील किंवा राज्याच्या असतील, त्या जागा भरण्याच्या आधीच निर्णय झाला तरच मराठा आरक्षणाला न्याय. शिवसेनेतर्फे धुळे पदाधिकाऱ्यांच्या नवाने नियुक्ती करण्यात आले आहेत. या नूतन पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेने धुळे महानगरप्रमुख सतीश बाले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेनेतर्फे 2 जणांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यात पूर्व भागासाठी संजय गुजराती तर पश्चिम भागासाठी नरेंद्र पती यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय उपजिल्हाप्रमुख म्हणून धीरज पाटील तर संघटकपती विजय भट्टर यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, प्राध्यापक शरद पाटील, महेश मिसरी, भूपेंद्र लांगे, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, प्रफुल पाटील, संजय पाटील, देवीदेव सोनारी, जवाहर पाटील आदी उपस्थित होते. धुळे महानगरात 2 पदांची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये पूर्व विभागासाठी संजय गुजराती आणि पश्चिम विभागासाठी नरेंद्र परदेशी, धुळे शहर उपजिल्हाप्रमुख धीरज पाटील आणि धुळे शहर संघटक म्हणून विजय भट्टड ह्या 14 पदाधिकाऱ्यांची या शहरासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या आदेशाने झालेली आहे आणि शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार ह्या शहरामध्ये साहेबांच्या आशीर्वादाने काम चालू आहे. कामाच्या नियोजनासाठी ह्या 2 पदांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये या पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करावं यासाठी साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. शिवसेनेच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांना या ठिकाणी आम्ही आज सत्कार करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांच्याकडनं प्रयत्न व्हावेत, काम व्हावं असं आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा.